सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम एकांकिका स्पर्धा आपण गेले 4 वर्ष जळगावमध्ये घेतो आहोत. या स्पर्धेमध्ये नाट्यक्षेत्रामध्ये मुलांना वाव मिळावं किंवा त्यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता यावं याकरता ही स्पर्धा आहे. मुझे महाविद्यालयानंसुद्धा यावर्षी स्वायत्तता स्वीकारल्यावर कुठल्याही विद्यार्थ्याला पदवी मिळवायच्या आधी एकतरी कला आली पाहिजे आणि एकतरी खेळ खेळता आला पाहिजे, तरच त्याचं खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास झाला असं समजलं जाईल. अशा प्रकारची संकल्पना आदरणीय अध्यक्ष नंदुराबा बेंडाळे यांच्या दूरदृष्टीतनंही हा निर्णय घेतलेला. अशा स्पर्धांना वाव देणं किंवा त्यांना प्रोत्साहन देणं हे के सी सोसायटी आणि एम जे कॉलेज गेली कित्येक वर्ष करत आहे. हे तर आता यावर्षी आमचं अमृत महोत्सव आहे के सी सोसायटीचं आणि त्यानिमित्तानं या स्पर्धा खरोखरच या नाट्यक्षेत्रामध्ये मुलांना आणि मुलींना बऱ्यापैकी चांगला भाव मिळेल याची खात्री देतात आणि याच स्पर्धेतून मोठमोठे अभिनेत्री किंवा अभिनट अभिनेते यातनं निर्माण होतात आणि अशाच ऊर्जेमुळं आपण ही स्पर्धा यशस्वी करतो आहोत. मला खात्री आहे की यातूनच इथून पुढं येणारे नाट्यकलावंत या जळगावच्या भूमीतून निर्माण आलेले आहेत. ही स्पर्धा आज आणि उद्या जळगावमध्ये घेतली जाणार आहे. उद्या संध्याकाळी याचे निकाल जाहीर होतील आणि 3 संघ त्या स्पर्धेमधून निवडले जाऊन ते फायनल स्पर्धा ज्यावेळा पुण्यात होईल त्यावेळा तिथे ते पार्टिसिपेट करतील. धन्यवाद. फरच कमी होते पण एक नोंद झालेली आहे. पूर्वी आम्ही जेव्हा जिथे भांगडे सर होते त्यांना मग सांगायचो की आमचे तू आणि त्या लोखंडी खुर्च्यांवर सुरू होती आहे आणि वेळ सुरू झालेली आहे आर सी पटेल यांची. Thank you.
एका वकिलाच्या